हॅलो. हॅलो. हा बोला की. कृषी कल्याणचे ओनर का? ओ, ज्ञानेश्वर सावनकर बोलते, बोला. बर बर सर, सध्या एक नमोच्या हत्या संदर्भात विचारायचं, थोडं 2 मिनिटांमध्ये माहिती देता का? हो ना, हो. सर, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतात की नमोचा हप्ता या तारखेला येणार, आज येणार, उद्या येणार. म्हणजे चौथा हप्ता अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी योजना, त्या योजनेचा हप्ता चौथा अद्याप वितरित झाला नाही. तर तो हप्ता कधी येणार, का हप्ता येणार की नाही, त्या संदर्भात थोडी माहिती द्या बरं. हा सर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 3 हप्ते वितरित झालेले आहेत. हो ना. आणि नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याकरिता शेतकरी राज्यातील अद्यापही प्रतीक्षा करत आहेत. हो ना. आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या मागील हप्त्यासाठी जवळपास 83 लाख शेतकरी पात्र झालेले होते. आणि आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता 90,50,000 शेतकरी पात्र झालेले आहेत. आणि आता नमो शेतकरी योजनेच्या म्हणजेच मागील हप्त्यापेक्षा 4.5 लाख शेतकरी वाढलेले आहेत, म्हणजे त्या शेतकऱ्यांचे लँड सीलिंगचे प्रॉब्लेम हे दुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे येणारा चौथा हप्ता, तर चौथा हप्ता साठी चौथ्या हप्त्यासाठी जवळपास 1,800 कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेला आहे मागील अधिवेशनामध्ये, अर्थसंकल्पीय किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये. तर आता एकतर आता शेतकऱ्यांना जे काही चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, आणि एक अपेक्षा होता की बाबा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करणार. हो ना. पण तशा पद्धतीची शासनाची काय शाश्वती किंवा मंजुरी दिसत नाही. पण या ऑगस्ट महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येऊ शकतो. आणि याचं दुसरं कारण म्हणजे हा चौथा हप्ता थांबण्याचं कारणही सांगतो तुम्हाला. त्याचं कारणही एक असते, ती शासनाला असं वाटतं की वाटत असेल याचं कारण की बा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आपण याला थोडा विलंब जर लावला तर पाचव्या हप्त्याची सुद्धा तारीख जवळ येईल. कारण की पाचवा हप्ता जर आता नाही दिला तर विधानसभेच्या निवडणुकाची आचारसंहिता, नंतर निवडणुका, नंतर दुसरं सरकार स्थापन होणं, त्यामुळे पाचवा हप्ता शेतकऱ्यांना उशीर येईल. हो ना. त्यामुळे शासन चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा देऊ शकते. याचं कारण म्हणजे तुम्हाला माहित असते की नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र दिला होता राज्य सरकारनं. हो ना. त्यावेळेस लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे चौथा हप्ता दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसरा हप्ता दिला होता. हो ना. त्यामुळे यावेळेस सुद्धा जवळपास चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता दिला जाऊ शकतो. दोन्ही एकत्र येऊ शकतात, परंतु त्यासाठी राज्य सरकारला पाचव्या हप्त्यासाठी निधीची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करणे अत्यंत महत्वाचं आहे. तर असं जर झालं तर येऊ शकतात, परंतु चौथा हप्ता मात्र फिक्स आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये येण्याकरिता. अनुकूल वातावरण आहे आणि शेतकऱ्यांना फक्त काय करा, 3 कामं करायला सांगा. काय काय सर? या 15 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांचा लँड सीडिंगचा प्रॉब्लेम, आता भरपूर शेतकऱ्यांना लँड सीडिंग काय नेमकं ते समजतच नाही, ते थोडक्यात 2 मिनिटं मी सांगतो. लँड सीडिंगचा प्रॉब्लेम म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही. जर काही शेतकऱ्यांची जमीन नावावर असून सुद्धा लँड सीडिंग नो दाखवते तुमच्या पीएम किसानच्या स्टेटसमध्ये. हो ना. तर नो जर लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालय, तलाटी कार्यालय किंवा कृषी विभागामध्ये देऊन तुमचे 7-12 होल्डिंग देऊन तुम्ही दुरुस्त करू शकता. नोच्या जागी येस आणायचं आहे. नोच्या जागी येस असलं आलं तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पुढील पैसे भेटतील. आणि दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आधार सीडिंग, म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे. जर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असेल तरच नमो शेतकरी योजनेचा पैसे नाही, कारण की डीबीटीने पैसे नाही, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही. त्यामुळे आधारला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्वाचं. त्यामुळे शेतकऱ्यांना ते नसेल तर ते आधार लिंक करायला सांगा. आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे ई केवायसी. आता भरपूर शेतकरी म्हणतात की पीएम किसानची ई केवायसी केली मग नमो शेतकरीची केली नाही. परंतु पीएम किसानची जर केली तर नमो शेतकरी योजनेची करायची काहीच गरज नाही, कारण की पीएम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी घेतलेले राज्य सरकारनं, तोच डेटा वापरलेला आहे. त्यामुळे जर काही शेतकऱ्यांची पीएम किसानची ई केवायसी बाकी राहिलेली असेल तर त्यांना करायला हवा. लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि ई केवायसी तिन्ही जर येत असतील तर तुम्हाला पैसे येतील, नाहीतर अन्यथा येणार नाही. सर, आता बरेच शेतकऱ्यांचे हे तिन्ही बरोबर आहेत डॉक्युमेंट, तरी पण बहुतांश शेतकरी बांधवांना 17 हप्ते अद्यापही वितरित झाले नाहीत नमो शेतकरी पीएम किसानचे.
चार पाच हप्ते वितरित झालेत आणि काही शेतकरी बांधवांना नमोचे पण दोनच हप्ते वितरित झालेत. हा मग ज्यांना नमोचे दोन हप्ते वितरित झाले तिसरा हप्ता आला नाही, मग ह्या चौथ्या हप्त्या बरोबर तिसरा बी येऊन जाईल, तिसरा आणि चौथा ज्यांना आले नाही त्यांना. पीएम किसानच्या 17 हप्त्याचं काय वितरण चालू आहे का सध्या? पीएम किसानच्या हो ना चालू आहे, चालू आहे चालू. ज्यांना हप्ते बाकी आतापर्यंत 17 हप्ते वितरित झाले, 17वा हप्ता जर काही लोकांना आले नसेल तर उद्या येऊ शकतो किंवा त्याचं वितरण सारखं चालू राहते. जसे शेतकऱ्यांना हप्ते मागे बाकी आहेत ते बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना येत राहतात ते हप्ते. हा फक्त जे रेग्युलर शेतकरी ज्यांना 17 हप्ते भेटले त्यांना 18व्या हप्त्याची शासनाकडून जोपर्यंत तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत ते हप्ते पैसे भेटत नसतात. कारण की निधीचं तरतूद करणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारचे विविध जे काही GRB निर्गमित करणं महत्वाचं. हा हा आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की हप्ता येणारच आहे की नाही नमोचा चौथा आणि पाचवा. कसं आहे आता शेतकऱ्यांना वाटत आहे की बाबा चौथ्या हप्त्याची वेळ निघून गेला, म्हणजे जुलैमध्ये पैसे हप्ते यायला पाहिजे होता नमो शेतकरीचा. शेतकऱ्याला वाटत की आता बंद पडली की काय की योजना, पण तसं नाही, योजना चालू आहे आणि हप्ता या महिन्यात येणार आहे. शेवटी पर्यंत येईल काय फक्त एवढंच आहे की आता बाकीचे काही योजना भरपूर नॅनो DAP नॅनो युरियाच्या योजना त्याला निधीची गरज आहे, लाडकी बहीण योजनेला निधीची गरज आहे. राज्य सरकारनं भरपूर योजना चालू केल्यामुळे थोडासा निधीची आवश्यक निधीची तरतूद निधीची उपलब्धता कमी असल्यामुळे वित्त विभागाकडून थोडी मंजुरी त्याला भेटलेली नाही, परंतु आता लवकरच वित्त विभागाकडून त्याचे संपूर्ण कामं होतील आणि लवकरच पैसे भेटतील. कारण की अर्थ विभाग महत्वाचा आहे, कारण पैसे द्यावं लागतात ना त्यामुळे. हा तर ते लवकरच पैसे येतील. अजून काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर विचारा. चालतंय, हे देतो शेतकऱ्याला माहिती येणार आहे म्हणून हप्ता. ओके ठीक आहे, धन्यवाद. धनंजय मुंडे काय म्हणाले बघा, सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. नमो शेतकरी महासन्मान योजना संदर्भात डायरेक्ट कृषी मंत्रालयात फोन.